महाराष्ट्रातील एकूण व्याघ्र संख्येच्या 60% वाघ एकट्या चंद्रपूर जिल्हा व परिसरामध्ये आहे. याच चंद्रपूर जिल्ह्यातील महत्त्वाचा मानला जाणारा मध्य चांदा वन विभागाने आपल्या नाविन्यपूर्ण रणनीतीने मानव वन्यजीव संघर्षाची परिस्थिती हाताळताना एक आदर्श उदाहरण देशासमोर ठेवले आहे. जानेवारी 2019 पासून राजुरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये RT1 या वाघाने मानवांवर हल्ले करून जीवितहानी केली होती, त्यामुळे त्याला जेरबंद करणे महत्वाचे झाले होते. रात्रीच्या काळोखात लपून शिकार करणे हा वाघाचा नैसर्गिक गुणधर्म. म्हणूनच वन विभागाचे निरीक्षण पथक कुठे मचान तर कुठे साधा तंबू लावून रात्री उशिरापर्यंत तर कधी कधी संपूर्ण रात्र जंगलातच काढू लागले. अनेकदा वाघ समोर असून देखील काळोखामुळे त्याला दाट करणे शक्य झाले नाही. अशातच या वर्षी पावसाळा लांबल्याने जंगलात दाट झाडी होती, त्यामुळे साइटिंग मध्ये अडथळे निर्माण होत असे. शिवाय पावसामुळे सर्वत्र ओली माती आणि चिखल असल्याने जंगलातील मार्गांवर वाहन चालविणे कठीण जात होते. यासह COVID-19 ची लागण पशुवैद्यकीय अधिकारी व काही कर्मचाऱ्यांना झाल्यामुळे याचा थेट परिणाम मोहिमेवर पडत होता. अशा विषम परिस्थितीमध्ये गरज होती नवीन आणि वेगळ्या रणनीतीची. या वाघाच्या संपूर्ण दिनचर्येचा अभ्यास करून त्याच्या भ्रमण मार्गावर एका पुलाखाली पहिला सापळा लावण्यात आला. दिनांक 22 ऑक्टोबर रोजी हा वाघ या पिंजऱ्यात अडकला देखील, मात्र अंगात असलेली प्रचंड शक्ती आणि मांजर प्रजातीय जीव असल्याने पिंजरा वाकवून अंग चोरून तो यातून बाहेर पडला. हे युद्ध दिसतं तेवढं सोपं नक्कीच नव्हतं. याच वाघाच्या भ्रमण मार्गावर एका अरुंद ब्रिटिश कालीन रेल्वे पुलाच्या खाली दुसरा सापळा लावण्यात आला. रेल्वे पुलाचा असा सापळ्यासाठी वापर ही संपूर्णतः नवीन संकल्पना होती. 27 ऑक्टोबर ठरला निर्णायक दिवस. सकाळी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना आढळले वाघाचे ताजे पगमार्क. 8:02 कॅमेरा ट्रॅप मधील छायाचित्र. एव्हाना सर्व पथके सतर्क झालीच होती. पुढच्या भागात त्याची ताजी विष्ठा आढळली. पगमार्क, छायाचित्र आणि विष्ठा यावरून पथकांना वाघाचा मागोवा घेण्यात यश आलेच होते. मात्र समोरासमोर त्याने गेल्या 2 वर्षात फारसे दर्शन दिले नव्हते. त्याच वेळी STPF च्या पथकाला गस्ती दरम्यान वाघ आढळून आला, त्यामुळे तो ठराविक दिशेने पुढे जात असल्याची खात्री झाली. 3:15 सापळा लावलेल्या पुलाजवळ निरीक्षण पथकाला सापळ्याचे दोन्ही दरवाजे पडल्याचा आवाज आला. प्रशिक्षित डार्टर होते, त्यांच्या मदतीने आम्ही वाघाला 4:20 डार्ट केले. यशस्वीरित्या तो बेशुद्ध झाला. बाहेर काढून सर्व नोंदी घेण्यात आल्या. शुद्धीवर येण्यासाठी रिव्हर्स ड्रग देण्यात आले. गेल्या 2 वर्षापासून अनेकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या या वाघाला जेरबंद करण्यात विभागाला यश आले. क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचा या वाघाबद्दलचा दांडगा अभ्यास, मनुष्य बळाचे कुशल व्यवस्थापन, उपलब्ध भौगोलिक परिस्थितीचा पुरेपूर वापर आणि स्थानिकांचा सहभाग यामुळेच सदर रेस्क्यू ऑपरेशन आदर्श ठरले आहे.